दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक मर्चंट बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत 21 जागांसाठी 178 उमेदवारांनी तब्बल 272 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। सर्वसाधारण 217, महिला राखीव गटातून 39 तर अनुसूचित जाती जमाती गटातून 16 अर्जांचा यात समावेश आहे। प्राप्त अर्जांची छाननी सोमवार रोजी बँकेच्या केंद्र कार्यालयात करण्यात आली। आज मंगळवारी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। अर्ज माघारीची मुदत 6 ते 11 डिसेंबर असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी फैयाज मुलाणी यांनी सांगितले। नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या 2023-24 ते 2028-29 या पंचवार्षिक कालावधीच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया 24 नोव्हेंबर 2023 पासून सुरू झालेली आहे। या 21 संचालक पदासाठी 178 सभासदांनी 272 नामनिर्देशन अर्ज प्रशासनाकडे सादर केलेले आहेत। त्या नामनिर्देशन अर्जाची छाननी आज रोजी सुरू आहे। छाननी झाल्यानंतर अंतिम यादी पात्र उमेदवारांची पात्र अर्जांची यादी आज रोजी उद्या रोजी प्रसिद्ध केली जाईल। त्यानंतर उमेदवारांना अर्ज माघार घेण्याची 11 डिसेंबर 2023 पर्यंतची अंतिम तारीख राहील। त्यापुढे आवश्यक असल्यास 24 डिसेंबर 2023 रोजी मतदान होईल आणि 25 आणि 26 डिसेंबर 2023 मतमोजणीचा कार्यक्रम होईल। बँकेचे जवळपास 188,000 सभासद आहेत। सर्व सभासदांना विनंती आहे की प्रशासनाला निवडणुकीच्या कामकाजामध्ये सहकार्य करावे। धन्यवाद। या निवडणुकीत प्रामुख्याने जयदत्त होळकर, ललित नहार, शंकरराव वाघ, विजय बोरा, कमलेश बोडके, कैलास मुदलियार, गणेश गीते, संतोष कुमार मंडलेचा, हेमंत आमले, शरद कुटे, शिवनाथ कडभाने, छबू नागरे, वेदिका जयदत्त होळकर, पद्मा बूब, वैशाली जैन आदींचा समावेश आहे। मात्र गजानन शेलार, कोंडाजी आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने पुन्हा कंबर कसल्याने सोहनलाल भंडारी, वसंत गीते, हेमंत धात्रक, विजय साने यांच्या प्रगती पॅनलमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे। दरम्यान 24 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान अर्ज विक्री व स्वीकृतीनुसार 178 सभासदांनी 272 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। यामध्ये सर्वसाधारण गटातून 138 सभासदांनी 217 उमेदवारी अर्ज, महिला राखीव मतदारसंघातून 30 सभासदांनी 39 उमेदवारी अर्ज तर अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून 10 सभासदांनी 16 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। परमेश्वर आंधळेसह धनंजय खांबेकर, नाशिक।